नमस्कार, आज आहे 2 फेब्रुवारी. आज मी करते आहे चीजचे पराठे. तर त्याच्यासाठी मी ते चीज किसून घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये टाकलं हळद, थोडंसं लाल तिखट, थोडीशी काळी मिरी पूड टेस्टसाठी, धणे पूड आणि जिरे पूड, चाट मसाला आणि एकदम थोडंसं मीठ, कारण की चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्याचा गोळा करून चपातीमध्ये स्टफ करून घेतला आणि ती लाटून घेतलं. त्यानंतर तव्यावरती दोन्ही साईडने शेकवून घेतलं. चीजचे पराठे लहान मुलांना खूप आवडतात, खूप टेस्टी लागतात आणि ते असे छान फुगतात सुद्धा. फक्त त्यातून चीज बाहेर नाही आलं पाहिजे शेकवताना, नाहीतर ते तव्याला चिकटतं. त्यानंतर आम्ही दोघं सगळं आवरून शाळेत जायला निघालो. आम्ही असे चालत चालत जातो शाळेमध्ये आणि मग विहानला शाळेत सोडून आल्यावरती मी इथे जेवणाची तयारी सुरू केली. मी आज करते सुरमईचं कालवण. तर त्याच्यासाठी मी घेतलं खोबरं, कोथिंबीर कढीपत्ता, लाल तिखट 2 चमचे, हळद, मीठ, धणे, अख्खे धणे घेतले तिथे आणि थोडी बडीशेप टेस्टसाठी. त्यात टाकलं आलं, लसूण आणि ते वाटून घेतलं. त्याच्यात मग पाणी ॲड करून परत मी त्याची बारीक पेस्ट करून घेतली. तेलामध्ये थोडं हिंग आणि आपली वाटण आणि इथे मी सुरमईची फोडी टाकल्या आणि त्यामध्ये अडीश पाणी ॲड करून कोकम, थोडं वरून अजून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, कारण की आपण पाणी ॲड केलं आहे म्हणून मीठ लागतं, ॲड करून शिजवून घेतलं. इथे साईडला माझी सुरमईचे तुकडी फ्राईसुद्धा झाली होती. त्यानंतर मी विहानला शाळेत आणायला गेले. तो शाळेतून येताना असं पटकन घरी येत नाही, तो इथे खाली लहान मुलांबरोबर खेळत असतो, त्याचे फ्रेंड्स आहेत ते. आणि मग तो घरी आल्यावरती आम्ही दोघांनी गरम गरम जेवून घेतलं. थँक्यू, बाय बाय.